नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते, स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल. आज आत्ता मी आली आहे आईकडे आणि आईच्या घराची होम टूर तुम्हाला देणार आहे. अगदी साधं घर आहे आणि जे पहिलं घर होतं, तुम्ही जे बघितलं होतं, एकच खोली होती आणि तिथं मी व्हिडिओ करायचे, तर ते घर बदलून आता आम्ही दोघींनी मिळून, म्हणजे ताईनं आणि मी मिळून, त्यांना आम्ही आता फ्लॅटमध्ये शिफ्ट केलेलं आहे. छोटासाच फ्लॅट आहे आणि अगदी साधं घर आहे, पण त्याची होम टूर तुम्हाला आज मी देणार आहे. आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडेल आणि नक्की तुम्ही ह्यालासुद्धा प्रेम द्याल. आणि माझ्याही घराची होम टूर मी लवकर देणार आहे, पण माझ्या घरात पार्सलं जास्त आणि सामान कमी, म्हणजे सगळे आपली विक्रीचे प्रोडक्टचे पार्सल खूप जास्त झालेले आहेत, त्यामुळं मला त्याची होम टूर देण्यासारखं काही घरात जागाच नाही आहे की मी होम टूर देईन. तरी पण थोडीशी आवरावर करेन आणि होम टूर देईन, किंवा जसं आहे तशी तुम्हाला होम टूर देईन. कारण तुम्ही आवडीनं बघता माझे ब्लॉग आणि मलाही खूप बरं वाटतं की तुम्ही आवडीनं बघता. तर आत्ता ओवी अखिलेश, मी आत्ता आईकडे आलेलो आहोत, रविवार आहे म्हणून, आणि तुम्हाला आता दाखवते मी आईचं घर कसं आहे कसं नाही ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हा आहे घराचा एंट्रन्स, म्हणजे मुख्य दरवाजा, बाहेरून काही दाखवत नाही. इथे थोडीशी जागा आहे चप्पल वगैरे काढायला. त्यानंतर इथं आईचं कामाचं टेबल आहे, आई शिक्षिका आहे, त्यामुळं आईचं शाळेचं सगळं शिक्षि आणि पोस्टाची एजन्सी पण आहे, त्यामुळं आईचं इथं सगळं काम चालू असतं टेबल खुर्चीवर. इथं माझे आजोबा, हे माझ्या वडिलांचे वडील, म्हणजे माझे आजोबा. मी काही यांना पाहिलेलं नाही आहे, कारण मी नव्हते जन्मले जेव्हा ते गेले तेव्हा. त्यानंतर इथं आहे छोटासा टी व्ही त्या दोघांपुरताच, आणि इथं आहे सिंगल बेड. ही आहे ओवी, ओवीला ड्रेस कोला ढिला झाला आहे बघा, ओवी बघा. आणि त्यानंतर इथं दोन खुर्च्या आहेत लहान लहान. इथं घड्याळ आहे, अशी एकूण हॉल आहे बघा, असा एकूण हॉल आहे. त्यानंतर इथं विंडो आहे आणि सनलाईट, म्हणजे उन्हाचा प्रकाश खूप छान येतो. तर सगळे इथं कपडे वाद घातले. इथं गॅलरी आहे, कोपऱ्यात तुळस आहे. त्यानंतर ही अशी गॅलरीतनं व्ह्यू दिसतो, हे बघा असा छान आहे, निसर्ग दिसतो आपल्याला सगळा. अशी छोटीशी इथं गॅलरी आहे. आईनं किती स्वच्छ कपडे धुतलेत बघा आमच्या. हा झाला हॉल. हॉलनंतर इथं येतं बेसिन एरिया. इथं आहे वॉशिंग मशीन, इकडं आहे टॉयलेट, इकडं आहे बाथरूम. हा असा बेसिन एरिया आहे आणि माझ्यासारखंच मशीन आहे आईचं. माझं आत्ता फक्त जरा ॲडव्हान्स आहे आणि हिचं त्याच्या आधीचं आहे थोडंसं. इथं आहे बेडरूम, आईचं मशीन. आई अजूनही आमची स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते, तर आईचं हे मशीन आहे. इथं आहे बेड जिथं आई झोपते. अशा प्रकारे फॅन, इथं किरकोळ. इथं पण एक विंडो आहे, इथून पण बाहेरचा व्ह्यू छान दिसतो, बघू शकता, छान दिसतो बाहेरचा व्ह्यू. त्यानंतर ही आहेत कपाट, इथं मी दिसते तुम्हाला आणि कपाट दाखवते आई अजून पण आमची कशी ठेवते. माझं दाखवण्यासारखं नाही आहे, पण आईचं बघा, हे बघा किती व्यवस्थित ठेवलं आहे बघा. आत्ता माझे कपडे जर बघाल तर एक काढायला गेले की चार पडतात, कारण मला वेळच नसतो तेवढा. पण आईचं कपाट खूप व्यवस्थित आहे. इथं अजून एक कपाट आहे असं, हे तिला ताईनं घेऊन दिलेलं आहे कपाट. आणि फॅन तिला मी आत्ता बसवून दिले. अशा प्रकारे तिचं घर आहे. ओवी हाय कर. आणि आता दाखवते किचन. किचन म्हणजे आपल्याला पण लाजवेल असं स्वच्छ असतं आईचं. हा बघा बेसिन एरिया, इकडं गॅस, साधं सिंपल पण खूप व्यवस्थित ठेवते आई घर. कधीही तिच्या किचनवर तुम्हाला पसारा किंवा भरपूर भांडी असं काही दिसणार नाही. जुन्या काळातले चहा साखरेचे जर्मनचे डबे बघू शकता. इकडं मांडणी बघा, ओपन किचन आहे हे, म्हणजे ट्रॉल्या वगैरे नाही आहेत माझ्यासारखंच, पण ते पण किती स्वच्छ आणि व्यवस्थित लावलं आहे बघा. नाही बघा अशा प्रकारे. आणि इथं आहे फ्रीज, फ्रीजवर किरकोळ सामान.
आणि इथं आहे छोटूस देवघर, हे पण ताईनंच घेऊन दिलेलं आहे, हे बघा छान आहे देवघर. इथं आपल्या अयोध्या वाती आईला मी दिलेले आहेत. दत्त महाराज सगळे देव आहेत म्हणजे. तर असं होतं छोटस साईचं घर. मला ना कुणीतरी, आता मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेत इथं, कुणीतरी असा टोमणा दिला होता तुझ्या आईच्या घरापेक्षा आमचं घर बरं आहे म्हणून. कारण आमच्या आई वडिलांनी जेव्हा ताई झाली, म्हणजे मोठी ताई माझी, तेव्हापासून त्या एका खोलीत दिवस काढले. आम्ही तिघी बहिणी आणि आई वडील असे 5 जण आम्ही त्या घरात राहत होतो. पण ते घर कधी लहान वाटलं नाही. पण आता कसं झालं, लग्न झाल्यापासून नेहमी 3 रूम 4 रूम असं घर, अशा घरामध्ये राहण्याची सवय झाली. आणि जेव्हा आत्ता मी तिकडून इकडे आले तेव्हा ते घर लहान वाटायला लागलं. आणि असं वाटायला लागलं की त्यांना घरामध्ये टॉयलेटची सोय नव्हती, नुसतं बाथरूम होतं. मग त्यांनी या वयामध्ये टॉयलेटला लांब जाणं किंवा काही अजून चिकार विषय असतात की आपल्याला ज्या त्या वयात ज्या त्या सोयींची गरज असते की घरात टॉयलेट बाथरूम व्यवस्थित पाहिजे किंवा घर व्यवस्थित पाहिजे. कुणी आलं गेलं 2-3 रूम हव्यात, मी आले ताई आली राहायला तर किमान 2-3 रूम तरी हव्यात, हा सगळा विचार आम्ही केला सारासार. आणि खरंच म्हणजे ना, आपल्याला एखादं जर कुणी बोललं की नाही तर ते आपण निगेटिव्हली न घेता पॉझिटिव्हली घ्यायचं की ठीक आहे तुम्ही आमच्या आईच्या घराला नावं ठेवलीत ना, खुशाल ठेवा, आम्ही ते करून दाखवू, आम्ही त्यांना फ्लॅट घेऊन दाखवू. आत्ता तरी हा रेंटचाच आहे, असं नाही की आम्ही त्यांना स्वतःचा घेऊन दिला आहे. पण किमान त्यांना सगळ्या सुखसोयी मिळाव्यात ह्याची काळजी आम्ही नेहमी घेणार आणि कायम घेत राहणार. कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नेहमी सांगते की आई वडिलांचे आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर असतात त्याला कधीच कशाची कमतरता भासत नाही. आत्ता वडील गेलेत बाहेर, आई तुम्हाला व्हिडिओमध्ये 2-3 वेळा दिसली असेल, पण तिला आत्ता सर्दी तापाना ती जाम आहे त्यामुळं तिला दाखवलं नाही. मी खूप जाम आहे म्हणूनच तिला बघायला मी आले आणि थोड्या वेळानं जाणार आहे, असं नाही की जास्त वेळ आली, 2-3 तास थांबणार आहे आणि जाणार आहे. पण तेवढं येणंसुद्धा त्यांना खूप सुखावून जातं की आलीस, बरं वाटलं, थोड्या वेळ बसलो आपण, गप्पा मारल्या, असा विषय होतो. आणि तुम्ही पण जर मुली असाल आणि आई वडिलांना तुमच्या मुलगा नसेल तर तुम्हाला, आणि मुलगा जरी तुम्ही असाल, म्हणजे ताई दादा कुणीही माझे हे व्हिडिओ बघत असतील, तर अगदी तुम्हाला नम्र विनंती आहे की उतार वयात जेव्हा आई वडिलांचं उतार वय होतं, उद्या आपण या स्टेजला आपणही जाणार आहोत, तर या वयात त्यांची काळजी घ्या. आणि काही चुका तुमच्या आत्तापर्यंत झाल्या असतील स्वभावामुळं, आई वडिलांच्या बाबतीत, सासू सासऱ्यांच्या बाबतीत होतात चुका, प्रत्येकाकडून होतात. प्रत्येक म्हणजे आपण माणसं आहोत, आपल्याकडून चुका या होतात, पण त्याच्यात सुधारणा करणं तेवढंच गरजेचं असतं. म्हणून त्यांच्या गरजा बघा. त्यांनी लहानपणी आपल्याला बोटाला धरून चालवलं आहे, आता आपली वेळ आहे, आपली आपला टर्न आहे आता की आपण त्यांच्यासाठी थोडंफार करावं. म्हणजे त्यांचं हे सगळं करून त्यांची पुण्य आहे किंवा त्यांनी केलेलं कुठलंही हे आपलं कधीच फिटणार नाही, असे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात आई वडील म्हणजे. आणि त्या आहेत आपल्याला जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्यासाठी जेवढं करायला जमेल ना. तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे की आई वडिलांना कधी विसरू नका. आई वडील आहेत तर सगळं काही आहे, अन्यथा काहीच नाही आहे. नंतर आपण नंतर जेव्हा ते नसतात तेव्हा फोटो बघून रडणे किंवा ते 13वे श्राद्ध हे मोठाले करणं, हे मला तर पटत नाही. मी ते केलंच पाहिजे, ते सुद्धा केलंच पाहिजे. ज्यांना नाही आहेत त्यांना मी सांगतेच नेहमी की पितृशांतीसाठी हे करा ते करा, पण आहेत तोपर्यंत जास्त सुख द्या. त्यांच्या गरजा काय असतात या वयामध्ये, की व्यवस्थित खाणं पिणं, चष्मा किंवा चष्मा असेल, औषधं गोळ्या असतील, जे काही त्यांच्या गरजा असतील तर त्यांना पुरवा. आपल्याला त्यांच्यातनं काय मिळतो तर आशीर्वाद मिळतो. आईचे पाय दुधानं धुवा, हे पण मी तुम्हाला उपाय सांगितला होता आपल्या इंडियन होम सुनेत्रा या चॅनेलवर, तो सुद्धा नक्की करा. काही नाही, मातीचं एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये आईचे पाय आधी पाण्यानं आणि मग दुधानं धुवायचे आणि ते पाणी कुत्र्याला, ते दूध कुत्र्याला प्यायला द्यायचं. उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही असा सटीक उपाय म्हणतो ना आपण, तसा आहे. खरं तर हे चॅनल आपल्या उपायांचं नाही आहे, पण मला सांगितल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्हाला सांगितलं की ते नक्की करा तुम्ही. खरंच खूप छान फायदा होतो त्यानं. आणि चला आता इथंच निरोप घेते थोड्या वेळ, आता चहा वगैरे घेते आणि मग इथून मी जाणार आहे. तर निरोप घेते तुमचा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.